अलिबागच्या काशीद समुद्रात 5 जण बुडाले. सहलीला आलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू तर तिघांना वाचवण्यात यश. राज्यात बनावट इंजेक्शनचा मोठा साठा जप्त. 11 मेडिकल स्टोअर्स आणि पुरवठादारांवर गुन्हे दाखल. सैफी हॉस्पिटलमधील रुग्णाच्या मृत्यूनंतर FDA ची धडक कारवाई. शिंदे फडणवीस उद्धव ठाकरे 23 जानेवारीला एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. कटुता संपवण्याचा प्रयत्न असेल तर महाराष्ट्र स्वागतच करेल. राऊतांचं सूचक वक्तव्य. मेरी DP ढासू चित्रा मेरी सासू. उर्फीनं नवं ट्विट करत चित्रा वाघांना डिवचलं तर उर्फीवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी महिला नेत्यांमधलाच वाद पेटला. बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही स्वतंत्र OBC जनगणना करा. छगन भुजबळांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर तुमचं सरकार असताना मागणी का केली नाही भाजपचा सवाल. Z24 तासच्या बातमीनंतर राज्यात बोगस शाळांचा घोटाळा उघड. 1000 शाळा रडारवर. शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश. बोगस शाळांचा अहवाल Z24 तासच्या हाती. येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट. हवामान खात्याचा इशारा. पुणे उत्तर महाराष्ट्र विदर्भही गारठणार. आई भवानीचा गजर म्हणजे 24.